हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. आज आपण जिलेबी कशी बनवायची हे बघणार आहोत. या अगोदर आपण करंजी, मोदक आणि केळीचं पान कसं बनवायचं हे बघितलं होतं. तर चला तर मग सुरुवात करूया. इथे मी लाल कलरची लोकर घेतलेली आहे, हवं तर पिवळ्या कलरची पण घेऊ शकता. आणि सुई धागा घेतलेला आहे कात्री, आणि 12 mm चा क्रोशा हुक घेतलेला आहे. तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, एक सिंपल गाठ मारायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला एक सिंपल गाठ मारायची आहे. एक सिंपल गाठ मारल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 70 साकळ्या विणायच्या आहेत. इथे मी 70 साकळ्या विणणार आहे. तुम्हाला जर यापेक्षा मोठी जिलेबी हवी असेल तर 80, 90 किंवा 100 घेऊ शकता. तर इथे मी पूर्ण 70 साकळ्या कंप्लीट करून घेते. इथे मी 70 साकळ्या कंप्लीट करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला 3 साकळ्या आणखीन घ्यायच्या आहेत. 3 साकळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे, आणि चौथ्या साखळीवर आपल्याला एक खांब घालायचा आहे. तर येथे आपल्याला एकूण 60 साकळ्यावर एक एक खांब घालत जायचं आहे, म्हणजे एकूण आपल्याला 60 खांब घालायचे आहेत. इथे मी डबल क्रोशा घातलेले आहेत. तुम्हाला जर लाल कलर आवडत नसेल तर ऑरेंज किंवा पिवळा पण घेऊ शकता. इथे मी आता 60 डबल क्रोशा घालणार आहे. हे बघू शकता, इथे मी 60 डबल क्रोशा घातलेले आहेत. आता समोर माझ्या 10 साकळ्या उरलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, ह्या 10 साकळ्यावर आपल्याला 10 सिंगल क्रोशा घालायच्या आहेत, म्हणजे मुके खांब घालायचे आहेत. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. इथे मी 10 सिंगल क्रोशा घातलेले आहेत. आता आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे आणि घट्ट ओढून घ्यायचं. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण डबल क्रोशा घातलेले आहेत याला असं दुमतून घ्यायचं आहे, आणि असं दुमतं दुमतं पूर्ण शिवून घ्यायचं आहे. जे आपले 60 डबल क्रोशा आहेत तेवढे आपल्याला या पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत. असेच आपल्याला एक एक दोन दोन खांबावर टाके मारायचे आहेत. असंच मी 60 खांबापर्यंत टाके मारत मारत कंप्लीट करणार आहे. जास्त घट्टही ओढायचं नाही आणि जास्त ढिलं पण ओढायचं नाही. आपल्याला व्यवस्थित असे आपल्याला टाके मारून घ्यायचे आहेत. तर इथे मी पूर्ण इथपर्यंत कंप्लीट करून घेते.
हे बघू शकता हे तुम्ही पूर्ण कंप्लीट करून घेतलेले. आता आपल्याला काय करायचं आहे, हे व्यवस्थित असं आपल्याला गोल गोल करायचं आहे या पद्धतीने. आणि आता आपल्याला हे शेवटी आपल्याला फक्त शेवटचे हे जे दोन येडे आहेत तेच आपल्याला शिवून घ्यायचे आहेत. सुरुवातीचे आपल्याला शिवायची काहीच गरज नाही, फक्त हे शेवटीचे आपल्याला शेवटच व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जिलेबी निसटणार नाही. तर या पद्धतीने मी इथे शिवून घेते. आता आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे. बघू शकता इथे मी व्यवस्थित जिलेबी शिवून घेतलेली आहे. आणि धागा कट केल्यानंतर आपल्याला हा धागा त्याच्यामध्येच अटॅच करायचा आहे अशा पद्धतीने. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर पहिली वेळ आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ रोज रोज बघता येतील. धन्यवाद.